हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू व्लॉग. गुड मॉर्निंग सगळ्यांना. आज आहे गुरुवार, मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार आहे. सगळे बसले खिचडी खायला. आईचा आणि माझा उपवास आहे. सोनूचा उपवास नाही आहे. सोनू खातोय, त्याला काय बनमस्का खातोय तो. खिचडी आहे. आई आणि ते बसलेत दोघं. आम्ही चाललो एक एक्झिबिशन बघण्यासाठी. ते मी कसलं आहे ते नाही सांगणार, कारण की तिथे अलाउड आहे का नाही मोबाईल्स आणि शूट करण्यासाठी हे माहिती नाही आम्हाला. त्याच्यामुळं ते मी तुम्हाला तिथे गेल्यावरतीच कळेल. जर काही दाखवलं तर तो व्हिडिओमध्ये नक्कीच दिसणार आहे, आणि नाही दिसलं तर समजून घ्या की तिथे अलाउड नसणार आहे कॅमेरा. तर चला बघूया. आम्ही आलो मिलिटरीचे एक्झिबिशन, ARDचे एक्झिबिशन साठी बघण्यासाठी. आय थिंक सो. नाही तो फेटो. सोनू बसलाय त्यात. एवढं उंच आहे. आतमध्ये एक्झिबिशन आहे डिफेन्स ऑफ प्रोडक्ट्स म्हणून. याची तशी इन्फॉर्मेशन लिहिली यांनी, त्याला स्टिक केलेली आहे. इन्फॉर्मेशन दिलेली आहे सगळे, काय आहे त्याच्यामध्ये, काय नाही, किती हाईट वगैरे, काय काय त्यातले फीचर्स वगैरे. असं इथून आहे एवढं मोठं आहे ते. हे एंट्री अशी आपण कसं असतं, ऍक्च्युली माइंड ऐकलं शब्द तुम्ही जमिनी खालचा बॉम्ब. हा, काय करतो आपण जमिनी खालतो मराठीत म्हणून बोलतो बरोबर. बऱ्याचशा पिक्चर मध्ये वगैरे पण पाहिलं असतं बॉर्डर किंवा ते जमीन वगैरे ते युटीचे डिफेन्स पिक्चर येतात. हे काय आहेत, आम्ही अँटी टँक आणि अँटी पर्सन असे दोन असतो. त्याच्यात माणसांना हे होतं ते अँटी पर्सन असतं. हे अँटी टँक म्हणजे कसं टँक असतं पिक्चर रंगाडे असतात. हे काय करतो आपण बॉर्डर होतो रंगाडे आपल्या एरियात होऊन नाही. आपल्या एरियात आले त्याच्यावरनं गेले का माइंड कुठला आहे आणि त्याचा रंगाडा तुमचा डिस्ट्रॅक्ट. हे वेगवेगळ्या प्रकारचे त्याचं नाव नाव दिले का हे? हा, हे वेगवेगळं नाव आहे त्यांची. सर्टिफिकेशन असतात तसे माझ्या कामाचे. छान वाटलं का? सॉरी, सगळ्याजण ट्राय करतोय सगळ्यांबरोबर. सगळं चाललं शूट नीट जरा शूट नीट पोच दे ना, म्हणजे मी नीट हे करते जरा इकडे बघ ना. त्यातून दिसतंय का बघ ना? आई पण ट्राय करतेय. खूप मस्त दिसतंय का त्यातून? दिसत. हे सायलू ट्राय करते. गणेश वेगवेगळे इथे. त्याच नाव काय आणि नको 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 सोनू.
कोई अपना जीप या आदमी लेकर के आदमी नहीं आते, ठीक है। तो ये जो है ये एंटी पर्सनल माइंड है, बट ये बस को बुला सकते हैं। मतलब ये है कि उसके टैंक तो बहुत बड़ी चीज है, टैंक एज कम्पेयर टू बस ये एंटी पर्सनल है, ये छोटे मोटे जीप ऐसा जो आर्मी के जीप वगैरह ये सब उसको उड़ा देते हैं। और ये है उसके लिए टैंक रॉकेट के लिए, जब उसको डिप्लॉय करना है तो 750 मीटर पर हाइट पर बस करना है, तो वो काम 750 मीटर हाइट पर बस करने के लिए ये उसका फिर से करना है टैंक से। तो ऊपर फूटने से क्या होता है, डिस्ट्रक्शन एरिया बड़ा मिलता है, तो एनिमी का ज्यादा नुकसान होता है। शेलला पडतो आणि शेल वगैरे खाली पडतात, खाली पडलं की पाऊस आपल्या गारा पडतात, खाली पडतात, खाली टॅग असेल कोणी असो खाली त्याला इंजोर करतात। और जो हे एक्झिबिशन आहे एवढं मोठं, ARD म्हणून आहे, पाषाण इथेड DRDO याचं मिलिटरीचं आहे, आर्म फोर्सचं आहे, त्याचं इथे एक्झिबिशन लागलं आहे। त्यांनी सगळ्या प्रकारचं जे एअरफोर्ससाठी लागतात ते सगळं ठेवलेलं आहे यात। और बाकी ये है, ये जो है ना कुछ काम का नहीं है, सिर्फ जब बारूद जलती है तो ये पूरा यहाँ ये जाएगी इतना क्वेश्चन। ये अपना टैंक का होता है ना 500 मीटर ऐसा, टैंक का 1 किलोमीटर ऐसा है रेंज, टैंक की रेंज शरफ चल हे सगळे मिसाईल्स आहेत असे। इथे मिसाईलची इन्फॉर्मेशन दिली कसं ते हे होतात। काय काय त्यांची रेंज वगैरे रॉकेटची सगळी इन्फॉर्मेशन दिली आहे। हा असा ट्रक आहे मिसाईलचा,
मग अशी चालू केलं होतं आम्ही आलतो त्यावेळेस, आता त्यांनी परत बंद करून ठेवलं. असं एवढं मोठं आहे. ते तिथे ठेवलेले 4-5 आय थिंक ह्यालाच यूज करत असतील. सगळ्याच ट्राय करून बघतोय काय काय नाही. आता आम्ही हे सगळं एक्झिबिशन बघून चाललोय घरी परत. सोनीचं फोटो सेशन चालू आहे. असं आम्ही एक्झिबिशन बघितलं आहे, आता आम्ही चाललोय घरी. छान वाटलं एक्झिबिशन बघून, खूप मस्त मिसाईल्स वगैरे. 3 days हे एक्झिबिशन आहे. कोणी इथे राहत असेल शिवाजीनगर एरियामध्ये तर ते येऊन बघू शकता तुम्ही 3 days. चला जाऊया. आता आम्ही चाललो रोड क्रॉस करतो. चला एक्झिबिशन बघून आम्ही निघालो आता. आई गेली पुढे, आम्ही मी आणि सोनू चाललो आता चालत चालत. एक्झिबिशन खूप मस्त होतं. तुम्ही जर काही इथे शिवाजीनगर एरियामध्ये राहत असाल तर नक्की विजिट करा, खूप सुंदर आहे. तिथे तुम्हाला माहिती मिळेल खूप सारी, नक्की बघा. आम्ही ते एक्झिबिशन बघून आलो. नंतर आता ना जेवण वगैरे केलं. आम्ही उपवासाचं खाल्लं, सोनूने पण तेच खाल्लं उपवासाचं. उपवासाचं खाणं वगैरे झालं. आता त्याचे ते लेक्चर चालू आहेत. कसले स्कूलचे लेक्चर चालू आहेत त्याचे. मी इथे माझं जरा प्रॅक्टिकल कम्प्लीट करते आहे. बरं नसल्यामुळं खूप स्लो चाललं आहे माझं, तरी करते आहे प्रयत्न पटपट लवकर करण्याचा. तर आत्ता मी ते करते आहे. तर चला बघूया. आम्ही चहा पितो आहे आणि हे फूर फार आवाज करते पिताना. हाय गाईज, आत्ताच मी जेवले. माझं जेवण वगैरे सगळं झालं. आत्ता आवरून झालं मेन. जेवलो आम्ही सगळे. उपास सोडला मी, डॅडी, आई. जेवण झालं, सगळं आवरून झालंय. आत्ता मला कॉल आला ताईचा, म्हणून मी व्हिडिओ एंड करता करता थांबले. केतन दादानी मला बोलवलंय, म्हणजे केतन सुटार फोटोग्राफी अँड क्रिएशन्सचा ओनर माझा दादा आहे. असं ओनर वगैरे बोलायला मला हार्ड जातं, पण तो माझा दादा आहे. त्याचं आता एंगेजमेंट झाली तुम्हाला म्हणलं. मी थोडं दाखवलं होतं व्लॉगमध्ये, मला जास्त दाखवता नाही आलं कारण की माझी गडबड चालू होती. आणि आता व्लॉगमध्ये दाखवलं. आता लग्नाची गडबड आहे. नेमके माझे पेपर 12th आणि त्याचं लग्न हे असं खूप गडबड आहे. बघू काय होतं आहे. देवाच्या कृपाने होईल सगळं व्यवस्थितच. तर चला बघूया दादा काय म्हणतोय. ते काढा केलाय आईने, तवा आहे त्याच्यामध्ये. ते माझ्या स्टॉवेलने ते हे करते शेकण्यासाठी. तिथं बसली सोन्या, इथं बसलंय झोपायला. हा आले थांब. आम्ही मग अशात केतन दादाच्या इकडून आलो. मला परत सर्दीमुळे जास्त त्रास व्हायला लागला, त्याच्यामुळे आईने केलाय तवा गरम त्यांनी शेकण्यासाठी. आणि काढा केलाय तिने. मी आत्ता स्टीम घेत होते. त्यांनी पण काय बरं वाटत नाही म्हणून ती तिचे प्रयोग करते. आता व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप थँक्यू. लाईक करा, सबस्क्राईब करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकनला क्लिक करायला विसरू नका. आणि असेच व्हिडिओ बघत राहा. थँक्यू.